तर आम्ही सर्वात पहिल्यांदा आलेलो आहोत कविता शेळके म्हणजेच माझे योगाच्या स्टुडंट आहेत त्या, तर त्यांच्या घरी आम्ही महालक्ष्म्यांसाठी म्हणजेच गौरीसाठी आलेलो आहोत दर्शनासाठी. त्यांची ही जाऊ आहे. तर हळदी कुंकवासाठी आम्ही आलेलो आहोत. तर हे पहा, खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं महालक्ष्म्यांच्या दर्शनाला आल्यावरती. खूपच मस्त. तर नंतर त्यानंतर आम्ही आलेलो आहोत भोसकरांच्या घरी. तर हे पहा, त्यांच्या घरीसुद्धा महालक्ष्म्यांचं डेकोरेशन अगदी वेगळं आहे. तर हा व्हिडिओ करण्यामागचं कारणच हे आहे की लक्ष्म्यांचं किंवा गौरीचं डेकोरेशन प्रत्येक घरात कसं वेगळं केलं जातं, प्रत्येकाची बसवण्याची पद्धत कशी वेगळी आहे, हे सगळं दाखवण्यासाठीच मी हा व्हिडिओ करत आहे. तर आम्हाला खूप छान छान डेकोरेशन्स पाहायला भेटले, खूप मस्त वाटलं. तर आम्ही 5 जणी मैत्रिणी एकत्रच सगळ्या लक्ष्म्यांसाठी दर्शनासाठी किंवा हळदी कुंकवासाठी गेलेलो होतो. आणि बाहेर खूप पाऊस चालू आहे, त्यामुळे आम्हाला सगळीकडे जाता येत नाही. आम्ही फक्त कॉलनीमध्ये जेवढ्या फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडेच जात आहोत. ते शेळके जे होत्या कविता, तर त्या थोड्याशा दूर होत्या पण घरापासून जवळ आहेत, तर त्यांच्याकडे आम्ही गेलो. तर खूप छान दर्शन वगैरे झालं, खूप मस्त वाटलं आम्हाला. तर तुम्ही जर अशा महालक्ष्म्या बसवत असाल तर नक्कीच यांचं डेकोरेशन कसं वाटलं, किंवा मी जेवढं डेकोरेशन तुमच्याबरोबर शेअर करते यातलं कोणतं डेकोरेशन तुम्हाला आवडलं हे तुम्ही नक्कीच मला कमेंट करून कळू शकता. तर भोसकरताईंच्या घरी आम्ही हळदी कुंकवासाठी आलेलो आहे. अगदी माझ्या घरापासून 2 मिनिटाच्याच अंतरावरती त्या राहतात. तर खूप छान मस्त वाटलं इथे. फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील. तर हळदी कुंकू घेऊन आम्ही आता पुढे जाणार आहोत. पुढच्या गौरीचं तुम्हाला दर्शन घडवणार आहे आणि डेकोरेशनसुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारचं पाहायला भेटणार आहे. तर आत्तापर्यंत आपण 2 डेकोरेशन पाहिलेले आहेत. आता पुढच्या फ्रेंडच्या घरी किंवा कॉलनीतल्या पुढच्या काकूंच्या घरी आम्ही चाललेलो आहोत. तर चला तिकडे जाऊन भेटूयात आता. तर आम्ही पुढच्या घरी आलेलो आहोत योगायोग अपार्टमेंटमध्ये. काठोडे काकू त्यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत हळदी कुंकवासाठी. तर खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी सुद्धा, तुम्ही पाहू शकता. आणि इथेही हळदी कुंकू आम्ही घेत आहोत. खूप संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता आमच्या आरतीची वेळ झालेली आहे. तर आम्ही गणपती बाप्पाजवळ आलेलो आहोत आरती करण्यासाठी. तर रिषदाने अगदी सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून आज आरती करत आहोत. कारण गौरी बसलेली आहेत, त्यामुळे हळदी कुंकू आहे आज आणि भरपूर महिला तिकडेच व्यस्त असल्यामुळे आम्ही आज आरती करत आहोत. तर आज आहे आमच्या मंडळाची आरती. तर आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून बाप्पाची आरती केलेली आहे. खूप मस्त वातावरण आहे, प्रसन्न वाटतं आहे आणि आम्हाला भरपूर ठिकाणी अजून जायचं आहे दर्शनासाठी. तर आरती करून आम्ही पुन्हा पुढे दर्शनासाठी जाणार आहे. तर आमची आरती अगदी होतच आलेली आहे आणि मग आपण जाऊयात पुढे. कुठे जाणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला आता आम्ही आलेलो आहोत पुढच्या घरी. तर ह्या पाटीलताई आहेत, त्यांच्या घरी आम्ही हळदी कुंकवासाठी आलो. यांच्यासुद्धा महालक्ष्म्या खूप छान आहेत.
तर खूप सुंदर असं महालक्ष्म्यांचं किंवा गौरींचं आमचं दर्शन झालंय. तर हे आहेत बोकारे ताई. तर बोकारे ताईंच्या घरी आम्ही आलेलो आहोत. अप्रतिम सुंदर असं डेकोरेशन आणि सगळं पाहून अगदी खूप मस्त छान वाटलं. तर आम्ही सगळे आता लक्ष्म्यांचं दर्शन घेतोय. तर तुम्हाला आमचा हा आजचा गौरी किंवा लक्ष्मींचा हा हळदी कुंकवाचा दिवस किंवा लक्ष्म्यांचं डेकोरेशन जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा. तर सुंदर असं दर्शन भेटलेलं आहे, पण आज पाऊस खूप असल्यामुळे थोडंसं प्रत्येकाच्या घरी जाण्यात आम्हाला थोडासा त्रास झाला, पण आम्ही तरीही कॉलनीतल्या कॉलनीत आमच्या अलंकार सोसायटीमध्ये सगळ्यांच्या घरी जाऊन आलेलो आहोत. खूप मस्त वाटलं, छान वाटलं. तर अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज ब्लॉग्सबरोबर मी तुमच्याबरोबर भेटणार आहे. आणि माझ्या मैत्रिणीने आम्ही फुल एन्जॉय केला, खूप मजा केली, कारण की आम्ही अगदी 9:30 एकत्र होतो. आणि या बोकारे ताईंच्या मुलीने अगदी स्टार्टिंगलाच तुम्हाला दाखवते किती सुंदर गौरी गणपतीची ही रांगोळी काढलेली. तर सर्वात शेवटी आम्ही आलेलो आहोत रेणुकाच्या घरी महालक्ष्म्यांचं दर्शनासाठी. तर फ्रेंड्स, तुम्हाला सर्व महालक्ष्म्यांचं दर्शन घ्यायला भेटलं, यातलं तुम्हाला डेकोरेशन कोणतं आवडलं ते मला कमेंट करून नक्की कळवा. मला तर सगळ्या लक्ष्म्यांचं रूप आणि डेकोरेशन आवडलं आहे. आणि तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा, आणि समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगचं नोटिफिकेशन मिळत राहतील. थँक्यू, बाय बाय.